आणून खायला हरकत नाही मार्केटमधून, कुठल्याही प्रकारची भाजी घ्या, पण मिठाच्या पाण्याने धुतल्याशिवाय अजिबात खायची नाही. आपल्याला माहिती आहे मीठ कशासाठी घालतात जेवणामध्ये, प्रत्येकजण म्हणते चवीसाठी, पण मीठ हे सगळ्यात मोठं जंतुनाशक आहे. मिठाच्या पाण्याने जर भाजी धुतलात तर त्याच्यावरचं केमिकल 40 ते 50% केमिकल निघून जाते. केमिकल फवारणी केलेली असते ना भाजीवरती, तर हे निघून जाते. हे निघून गेलं तर तुम्हाला 50% जर समजा निघून गेलं तर तेवढं तुम्हाला शरीराला पोषक असं अन्न मिळतं ना. ह्या गोष्टींचा विचार करा. रोज एक चमचा मीठ खर्च करायला काय हरकत आहे आपल्याला, पण त्यातून 50% केमिकल जर निघून जात असेल, चांगली भाजी मिळत असेल, तर करायला काही हरकत नाही. असे भरपूर इलाज आहेत आपण करू शकतो घरच्या घरी. सर्दी खोकला ताप आयुष्यातून घालवायचा असेल, आंघोळ तर प्रत्येक जण करतोच करतो आपण, पण आंघोळ करत असताना कसं आहे की आंघोळीचं जे पाणी असेल ते गार पाण्यानं करत असाल गार पाणी, गरम पाण्यानं करत असाल तर गरम पाणी, जितकं घेता येईल तेवढं तोंडामध्ये घ्यायचं अगदी मारुती सारखं असं, आणि आंघोळ करायला सुरुवात करायची. आंघोळ संपली की हे पाणी थुंकून टाकायचं. सुरुवातीला जमत नाही पण हे करायला बघा, थुंकायचं आणि परत घ्यायचं. जर समजा मध्ये जर घुटमळ्यासारखं वाटत असेल थुंकून टाका आणि परत घ्या. हे जर आजपासून करायला चालू केलात, कितीही तुमची जुनाट सर्दी असू दे किंवा कितीही तुम्हाला काही कोणत्याही प्रकारचं म्हणजे एनर्जेटिक सर्दी असू दे, धुळीतून आलो सर्दी झाली, उन्हातून आलो सर्दी झाली किंवा काय झालं, तर हे तुमचं उद्यापासून सगळं निघून जाईल. 3 दिवसामध्ये कितीही जुनाट सर्दी असली तरी निघून जाते. पण हे रोज रोज करायचं, 3 महिने केला तर आयुष्यात सर्दी खोकला आणि ताप कधी होणार नाही. झोपताना उत्तर दक्षिण झोपायचं, उत्तरेकडे पाय करायचं, दक्षिणेकडे डोकं करायचं. आयुष्यात तुम्हाला पॅरालिसिस अटॅक कधी येणार नाही, कधी तुम्हाला लकवा मारणार नाही, गॅरंटेड. रोज एक ग्लासभर जर ताक पिलात तुम्ही, रोज एक ग्लासभर ताक पिलात. पूर्वीची लोक बघा, नाश्त्यातून किंवा न्याहारीतून घ्यायचं आहे. दूध रात्रीचं प्यायचं नाही, दही रात्रीचं खायचं नाही, ताक रात्रीचं प्यायचं नाही. जर रोज एक ग्लासभर जर ताक पिलात तर बघा की तुम्हाला हार्ट अटॅक कधी येऊ शकत नाही. ऍक्सिटेरॉइड नावाचं केमिकल असतं, फक्त ताकातून शांत होतं. पूर्वीचे लोक बघा, ताक भाकरी ताक काना खायचे, म्हणून संयम असायचा, पेशन्स टिकून असायचे. हे जर टिकून राहिले तर आपल्याला अटॅक कधी येतो, एकदम भीती वाटल्यानंतर, बरोबर आहे की नाही. किंवा एकदम समजा काय जर आपण भांडणं सुद्धा बघा, एक्साइट होतात लोक, थर कापायला लागतात, बीपी वाढतो, आणि त्यावेळेस अटॅक येऊ शकतो. हे होऊ नये यासाठी ऍक्सिटेरॉइड आपल्याला हे जे काम करतं ना एक्साइट करण्याचं किंवा डिप्रेस करण्याचं, तर ते ऍक्सिटेरॉइड असतं. हे फक्त ताकातून शांत होतं. पण ताक कसं पाहिजे, रात्री दही लावायचं, सकाळी उठून रवीन घुसळायचं. बायका मिक्सरला लावतात, मिक्सरला लावू नका, रवीन घुसळा, लोणी काढा, जितकं ताक आहे तितकंच पाणी घालायचं. नाहीतर अजून एक बायकांना सवय असते बघा, रोज आपलं 4 दिवस ती साय काढून ठेवायची, 4-5 दिवसाचं आठवड्याचं ते फ्रीजला लावून ठेवायचं, आणि दसऱ्यात धुणं पडवायला काढतात तसं ते एकदम काढायचं, त्याचं ताक करायचं मिक्सर लावून. तर असलं ताक काय उपयोगाचं नाही. रोज रात्री ताजं करून घ्यायला चालू करा. एक ग्लासभर ताक जर रोज घेतला तर हार्ट अटॅक येणार नाही, सगळ्यांची लेखी गॅरंटी देईन मी. किती सोपं आहे सांगा की ह्याला काय खर्च असतं. अटॅक आल्यावर दवाखान्यात नेल्यावर 2-3 लाख रुपये घ्यायला लागतात, त्याच्यापेक्षा तरी कमी आहे. आयुष्यभर ताक पिला तरी 1 लाख रुपयाचं ताक संपणार नाही तुम्हाला. तिकडे 4 लाख तुम्ही झटक्यात घालवताय, ते घालवू नका ना. किती किती आपण करू शकतो सांगा, प्रत्येक गोष्टीला इलाज आहे.